नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये. तर कुठल्याही उपवासाच्या दिवशी आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी बनवतो, पण आज मी इथे शेंगदाण्याची खिचडी बनवली आहे आणि ही गूळ घालून गेलेली आहे. तर ही कशी बनवली त्याची रेसिपी मी आज इथे शेअर करते. ही शेंगदाण्याची खिचडी चवीला अगदी उत्तम लागते, खूप छान लागते, तिखट गोड अशी चव असते. तर वेळ वाया न घालवता आपण वळूया आपल्या कृतीकडे, तर साहित्य बघून घेऊया. तर इथे मी साहित्य तयार ठेवलेलं आहे. तर साहित्य काय काय घेतलं आहे ते बघूया. तर इथे मी एक बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. असे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत उकडलेल्या बटाट्याचे. तर तुम्ही हा बटाटा स्मॅश करून पण घेऊ शकता. याशिवाय इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे उकडून घेतलेले आहेत आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त गूळ घेतलेलं आहे. तर हे सेंद्रिय गूळ आहे. दोन मिरच्यांना मी अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत. फोडणीसाठी थोडंसं जिरं घेतलं आहे एक चमचा आणि सेंधव मीठ घेतलेलं आहे. तर इकडे मी एकीकडे पॅन आता गरम करत ठेवते आणि पॅनमध्ये मी तुम्ही तूप घालू शकता किंवा तेल पण वापरू शकता. तर मी इथे तेल टाकलं आहे, तेल गरम झालं, त्यानंतर मी इथे जिरं घातलेलं आहे फोडणीला. जिरं तडतडलं की त्याच्यानंतर आपण मिरच्या घालून घेऊया. तर इथे मी मिरच्या टाकल्या आहेत. आता मिरच्या ह्या तेलावरती फोडणीवरती थोड्या परतून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचं आहे. तर इथे मिरच्या मी थोड्याशा परतून घेते. आता त्याच्यामध्ये मी इथे उकडलेले जे शेंगदाणे घेतले होते ते टाकते. आता शेंगदाणे पण थोडे परतून घ्यायचे तेलावरती या फोडणीमध्ये. आणि आता उकडलेला बटाटा घालूया आणि बटाटा पण चांगला परतून घ्यायचा. तर इथे तुम्ही बटाटा स्मॅश करून पण घालू शकता. मी बारीक स्लाइस करून टाकलेला आहे. त्यानंतर मी गूळ घातलं आणि आता थोडं एक 5 मिनटं हे मिश्रण सगळं मिक्स करत राहायचं, म्हणजे हा गूळ व्यवस्थित वितळून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे ढवळत राहायचं. 3-4 मिनटातच गूळ आपला वितळलेला आहे. तर इथे आपला गूळ व्यवस्थित वितळलेला आहे या खिचडीमध्ये. व्यवस्थित सगळ्या शेंगदाण्यांमध्ये हा गुळाचा गोडवा पसरलेला आहे. हे बघा, गूळ आपला वितळलेला आहे. तर आता गॅस बंद करून देऊया. खिचडी आपली, शेंगदाण्याची खिचडी तयार आहे. तर आपली झटपट अशी शेंगदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. जर तुमच्याकडे उपवासासाठी ओला नारळ वापरला जात असेल तर ओला नारळ किसून तुम्ही वरनं घालू शकता. तर उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी तर आपण नेहमीच बनवतो, पण त्यासोबतच अशी शेंगदाण्याची वेगळी खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला माझ्या रेसिपीज खूप आवडतात. तुम्ही त्या वेळ काढून बघता, पण अजूनही आपल्या चॅनेलवरती 80-85% लोक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरतात. त्यामुळे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे, बेल आहे, ते नक्की दाबा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, मस्त खा आणि स्वस्थ रहा.